नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन ढाकणे शिवतेज ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आज एका वेगळ्याच विषयावरती तुमच्या समोर बोलणार आहे. पहा मित्रांनो, आजकालची जी पिढी आहे, मुलं असो किंवा माणसं असो, तर हे सगळेच्या सगळे वाचनापासून खूप दूर चाललेले आहेत. आणि आपण फक्त यूट्यूब असेल, टी व्ही असेल, याच्या माध्यमातून ज्ञान घेण्याचा किंवा त्या ठिकाणी बसून आपण टाइमपास करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या हातामध्ये हेनरी टोड यांचं रिक्त मरण हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक वाचण्यात आलं. का बरं, या पुस्तकामध्ये नेमका असं विशेष काय होतं, का मी हा विषय तुमच्यासमोर घेऊन आलो? तर पहा, एक बिझनेस मीटिंगच्या संदर्भामध्ये हेनरी टोड हे त्या ठिकाणी बिझनेस मीटिंगसाठी गेलेले होते. तर तिथे गेल्यानंतर तो जो डायरेक्टर होता, त्या डायरेक्टरने एक प्रश्न विचारला की जगातील अशी सर्वात श्रीमंत असणारी जागा कोणती. तर त्यावेळेस तिथले जे लोक बिझनेस मीटिंगसाठी जे काही आलेले होते, तर प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं दिली की जगातील श्रीमंत जागा ही आहे, जगातील श्रीमंत जागा ती आहे. तर पहा, तिथं बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे रिप्लाय आल्यानंतर मला पण असं वाटतं की तुम्ही पण सांगावं की मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती. तुमचे जे कमेंट्स आहे त्या कमेंट्समधनं मला पाहायला मिळेल. तर पहा, जगातली सगळ्यात श्रीमंत जागा, काही जण म्हणताय की ज्या ठिकाणी रिझर्व बँक आहे अशी. काही जणांचे रिप्लाय येतात की ज्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा आहेत त्यांच्या सहवासामध्ये आपण राहतोय, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतोय, ती जागा सगळ्यात श्रीमंत. काही जण म्हणतायत की गल्फ कंट्रीज ज्या आहेत त्या गल्फ कंट्रीमधनं ज्या तेलाच्या खाणी आहेत ती सर्वात श्रीमंत जागा. काही जण म्हणतात आफ्रिकेमधल्या ज्या काही हिऱ्याच्या खाणी आहेत तर ती श्रीमंत जागा. डायरेक्टर सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं ऐकत होता. हेनरी टोडला, पहा, एक वेगळा विषय आहे की हेनरी टोडला ते पुस्तक लिहिण्याची संकल्पना कशी सुचली. रिक्त मरण हे त्याचं पुस्तक आहे. तर पहा, त्या डायरेक्टरने जे काही उत्तर दिलं ते उत्तर सांगितल्यानंतर सगळ्यांना शॉक बसला. अरे बापरे, असं कसं होऊ शकतं? जगातील सगळ्यात श्रीमंत असणारी जी जागा आहे तर त्याने सांगितलं स्मशानभूमी. दोन मिनटं तुम्हालाही शॉक बसला असेल. स्मशानभूमी, तिथं काय मिळतं? स्मशानभूमीमध्ये फक्त राख मिळते. तिथं रडण्याचे लोकांचे जे दुःख आहे ते लोकांचं दुःख बघायला मिळतं. तिथं जाळ पाहायला मिळतो. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. मग ही जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कशी? पहा, जगात असंख्य माणसं जन्माला येतात, मरतात. आयुष्याचा शेवट जो आहे, आयुष्याचा शेवट त्या स्मशानभूमीमध्ये होतो. माणसाच्या मनामध्ये रोज 7,000 संकल्पना विचार येतात. त्यामधले जवळपास 4,000 विचार निगेटिव्ह असतात, 3,000 विचार पॉझिटिव्ह असतात. मग या स्मशानभूमीमध्ये दफन होणारा किंवा दफनभूमीमध्ये दफन केला गेलेला जो व्यक्ती आहे, तर याच्याबरोबर असंख्य असे प्रज्वलित करणारे त्याचे विचार असतील, त्याला सुचलेल्या कल्पना असतील, त्याने दुसऱ्याला न सांगितल्यामुळं, कृतीमध्ये न आणल्यामुळे त्याच्याबरोबर ते निघून जातात. सकारात्मक विचार असू द्या, त्याला सुचलेल्या कल्पना असू द्या, ह्या सर्वच्या सर्व त्याच्याबरोबर विलीन होतात, पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातात. मग जर याच संकल्पना, याच गोष्टी ज्या आहेत त्याला सुचलेल्या जर जगाच्या समोर जर मांडल्या असत्या किंवा त्या कृतीमध्ये जर आणल्या असत्या, लोकांपर्यंत पोहोचवल्या असत्या, तर असंख्य लाखो पिढ्या असतील. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या पिढ्यांनी कितीतरी वर्ष त्याला आठवलं असतं. आपण हेच करतो की आपल्या मनामध्ये येणाऱ्या कृती असतील, सकारात्मक विचार असतील, काही आयडियाज असतील, आपण लोकांपर्यंत सांगत नाही. मग काय होतं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या तशाच आपल्याबरोबर ठेवतो. आपल्याला या गोष्टी करायच्या होत्या, त्या गोष्टी राहून जातात. आपल्याला हे यांना द्यायचं होतं, त्या गोष्टी राहून जातात. मग आपण देतच नाही, कुणालाच देत नाही, म्हणजे आपला आपल्यापर्यंतच ठेवतो. मी एक चांगला शिक्षक आहे तर माझं ज्ञान मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मी एक चांगला रायटर आहे तर मी छानपैकी लेख लिहून ते जगाला दिले पाहिजेत. मी चांगला जर गायक असेल तर सुंदर अशी गाणी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुम्हाला जर अजरामर व्हायचं असेल, तुम्हाला जगामध्ये नाव कमवायचं असेल, पुस्तकं वाचणं तर गरजेचं आहे. पहा, हेनरी टोड जे होते त्या हेनरी टोडला त्याच्यामध्ये माणूस सर्वात शेवटी स्मशानभूमीमध्ये जातो. मेल्यानंतर
दफनभूमीमध्ये त्याला दफन केलं जातं आणि स्मशानभूमीमध्ये त्याला जाळलं जातं. तर या दोन ठिकाणी जे असंख्य लोक गेलेले आहेत तर त्यांचे जे तेजस्वी ओजस्वी विचार आहेत तर त्या विचाराने प्रज्वलित झालेली ती जी जागा आहे तर ती जागा त्या डायरेक्टरला सगळ्यात जास्त श्रीमंत असणारी वाटते. मग हेन्री टोडने त्यामधनं त्याच संकल्पनेमधनं प्रेरणा घेतली आणि पुस्तक लिहायला सुरुवात केली. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती असेल की आयुष्यामध्ये तुमच्याकडे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, तुमच्याकडे असणाऱ्या सकारात्मक गोष्टी असेल, तुम्हाला जे समाजाला चांगल्या गोष्टी देता येतील तर अशा गोष्टी द्या. आयुष्यामध्ये एक दिवस तुम्ही 100% यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. फक्त यशच नाही तर लाखो पिढ्या तुम्हाला स्मरणात ठेवतील अशी काहीतरी कामगिरी तुमच्या हातून होईल. जर तुम्ही वाचलं, तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पना असतील ह्या जगाच्या समोर मांडल्या तर 100% सांगतो येणारे जे दिवस आहेत ते येणारा दिवस तुमचा आहे आणि या पृथ्वी तलावरचा एक सूर्य म्हणून तुम्ही पूर्ण जगाच्या स्मरणात राहाल. तर आयुष्यामध्ये तेवढी एक गोष्ट करा, सकारात्मक गोष्टी, तुमच्याकडे जी जी गोष्ट आहे त्या चांगल्या चांगल्या गोष्टी समाजाला द्या आणि तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. म्हणजे काय की रिक्त मरण, तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी समाजाला देऊन मरण्यापूर्वी आपली जबाबदारीतून तुम्ही रिक्त किंवा मोकळे झालेले असाल. तर असाच व्हिडिओ तुमच्या सोबत पुन्हा एका नवीन विषयावरती मी बोलायला येईलच. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या मित्रांपर्यंत पोचवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.